नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संवेदनशीलतेने आणि गतिमानतेने काम करतोय आणि म्हणूनच गेल्या अवघ्या 1 वर्ष 8 महिन्याच्या काळामध्ये 25,000 अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत आणि 200 कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून झालंय। या वैद्यकीय मदत कक्षाचं कामकाज रोज रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतं, अगदी शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील सुरू असतं आणि याचा अनुभव आज दस्तूर खुद्द जुन्नरचे माजी आमदार श्री शरददादा सोनवणे साहेब यांना आलेला आहे की आज एका पेशंटच्या कामानिमित्तानं त्यांचा आता एक 10-15 मिनिटांपूर्वी मला फोन आला, अगदी 10:45 सुमारास, आता रात्रीचे 10 वाजलेत आणि ते म्हणाले की मंगेशजी, असा असा एक पेशंट आहे माझ्या मतदारसंघातला, तर वैद्यकीय मदत कक्षामध्ये मला अर्ज करायचा। मी म्हणलो की वैद्यकीय मदत कक्षाचं काम सुरूच आहे, तुम्ही ज्या ठिकाणी असाल तर नक्की या। आणि ते खरोखरच पुढच्या 10 मिनिटाला या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी देखील या सगळ्या कामाची पद्धती बघितली। तर या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की आमदार शरददादा सोनवणेच्या सारखे संवेदनशील आमदार जर महाराष्ट्रात असतील तर महाराष्ट्रातील एकही गरजू रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही। एका सर्वसामान्य रुग्णाच्यासाठी मंत्रालयाचे 7 मजले चढत त्या या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून शरददादा सोनवणेचे देखील मी मनापासून आभार मानतो की अशा पद्धतीचं काम जर महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांनी करणं अपेक्षित आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण वस्तुपाठ आज शरददादा सोनवणेने आपल्या सगळ्यांच्या समोर घालून दिला। जय शिवराय। मला अभिमान वाटतो की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जसे ते स्वतः वागतात तसं त्यांच्या बाबतीतलं प्रशासकीय काम असं असावं असं त्यांची प्रामाणिकपणे इच्छा राहिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या निमित्ताने त्यांनी सर्वसामान्य महाराष्ट्राच्या रुग्णांना उभं करण्याचं किंबहुना त्यांना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज मतलयाच्या 7व्या मजल्यावर जे मुख्यमंत्र्यांचं वैद्यकीय जे आपण म्हणतो की मदत निधी जी आहे त्या वैद्यकीय मदतीसाठी जे ऑफिस आहे त्याचं काम जे सांभाळतात ते आदरणीय मंगेशजी चिमणे साहेब आहेत। मी त्यांना फोन केला होता 3 तासापूर्वी की माझा पुण्याला आज एक पेशंट ऍडमिट केलाय आणि उद्या त्याचं ऑपरेशन करायचंय, फार इमर्जन्सी आहे, त्याचे डॉक्युमेंट मी स्वतः काढून घेऊन येतोय। ते म्हणले तुम्ही या, आम्ही तुमची वाट पाहतोय। आणि मला आश्चर्य वाटलं, सगळं मंत्रालय बंद आहे अशा परिस्थितीमध्ये 7 माळ्यावर चढून आम्ही वरती आलो। मंगेशजी चिमणे ऑलरेडी या कामामध्ये आपल्या कामकाजावर आणि महाराष्ट्राच्या तमाम रुग्णांच्या बाबतीमध्ये संवेदनशील दिसले। आज मला खऱ्या अर्थाने खूप आनंद या गोष्टीचा वाटतोय की ज्या पद्धतीचं सर्वसामान्यांच्या मनामध्ये अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये किंबहुना सरकारच्या बाबतीमध्ये ज्या संवेदना पाहिजे त्या संवेदनेला उत्तर आज या कामाच्या निमित्ताने मला दिसलं। मी आज आलो, त्यांना भेटलो, माझी फाईल त्यांच्या हातात सुपूर्द केली। त्यांनी सांगितलं की इमिजिएट फक्त यात्रेमध्ये सर्व डॉक्युमेंट आहेत, फक्त एक आम्हाला एमआरआयचा रिपोर्ट जर तुम्ही पाठवला तर आम्ही तुमच्या या सगळ्या असलेल्या उद्याच्या मदतीसाठी आम्ही तयारी करू। अशा पद्धतीचं काम मी त्याच्या आधी सांगतो की 2 दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेला वर्षा बंगल्यावर गेलो रात्रीचे 11 वाजले होते, 11:15 गेटच्या आतमध्ये गेलो, रात्री आमची 1:30 भेट झाली आणि 2:30 मी तिथून बाहेर पडलो। रात्री 2:30 वाजेपर्यंत ज्यावेळेला मी बाहेर पडलो माझ्या पाठीमागून ठाणा होतं, डोंबिवली होतं, पालघर होतं, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना 4:45 असतील। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचा कारभार होताना मी पाहतोय माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस पक्षापेक्षाही राजकारणापेक्षाही तर काय पाहतोय आम्ही, तर आम्ही पाहतोय छत्रपती शिवरायांच्या मनातलं आणि त्याच्या स्वप्नातलं स्वराज्य, ज्या सुराज्याच्या स्वराज्याला सुराज्य मिळालं पाहिजे त्या सुराज्याची भावना जर कुणाच्या मनामध्ये आम्ही तेवत ठेवताना पाहिली तर ते म्हणजे आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। मी शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला मनापासून सलाम करतो आणि असे सहकारी त्यांनी निवडलेत जे फील्डवर उभे राहून काम करतायत। मी मंगेशजी चिमणे यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो, 1,000 पेशंट त्यांनी वाचवलेत, उभे केलेत, 200 कोटीपेक्षा जास्त निधी हा मुख्यमंत्री वैद्यकीय सेवेसाठी त्यांनी आतापर्यंत खर्च करून दाखवलाय आणि 25,000 पेक्षा जास्त पेशंट त्यांनी बरे केलेले आहेत। मी या आरोग्य खात्याच्या या सेवेच्या निमित्ताने उभ्या राहिलेल्या कामाला मी मनापासून महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा या कामाच्या निमित्ताने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांजोखा म्हणत असताना आरोग्याला महत्व दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। जय शिवराय। कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की
भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत, तर अगदी 1/2 किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 99 60 71 91 98, तसेच 90 96 88 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.